रमे, तुझ्या कुशीत शांत झालं ग ते? तुमच्यासारखीच मी सुद्धा काळजी घेईन छकुलीची, तिची दुसरी आई होऊन. बघ ना, छान जमलंय तुमच्या दोघींच. आजपासून तिची काकू सुद्धा तिची मैत्रीणच आहे. माझ्याशी बोलताना तिला असं कधीच नाही वाटणार की ती काकूशी बोलते. तिला नेहमी असंच वाटेल की ती तिच्या खूप जवळच्या मैत्रिणी बरोबर बोलते. बघितलंस जानू, कधीपासून हिला शांत करायचा प्रयत्न करते होतच नव्हती. रमाच्या खुशीत गेली आणि एका क्षणात शांत झाली ग. बघा ना, खरंय हो. तरी सुद्धा जन्मदात्री आईची उणीव हे भरून काढ. तिला आईच्या मायेची कूस हवी ना, आणि ती स्पर्श तिला माझ्या कुशीत जाणवला. शांत झाली ती. तिला जर मला आई पण द्यायचं असेल तर पुन्हा अर्थ. अजिबात काळजी करू नको आता, मी आहे तुझ्या बरोबर, तुझी बेस्ट फ्रेंड. किती वेळ इथे बसून राहणार आहेस? झोप थोडा. नाही नको, मी थांबते हिच्याजवळ. उठेल मध्येच रडायला लागेल. कुणी नाही दिसलं आजूबाजूला तर घाबरेल ना ती. ती झोपली तोवर तर पड पड, डोळे मिटून पड. तुझी सुद्धा खूप दगदग झाली, मी बघतो अर्धाकडे. झोप तू. नाही मग मी तिला शेजारी घेऊन झोपते. नाही नको नको, असं शेजारी घेऊन झोपू नकोस. का म्हणजे रात्री आपल्याला सवय नाही, रात्री आपला हात वगैरे लागला तिला तर उगाच त्रास व्हायचा तिला. असं काही नाही होणार, मी झोपते तिला शेजारी घेऊन. नाही तरी सुद्धा नको, शेवटी आपलं बाळ नाही येत.